कोणार आणि आम्ही मार जरी खाल्लं एखाद्या मा आमचं स्टेजवर जरी मरण आलं तरी चालेल, पण आम्ही कला टिकवणार असे याच्याकरता फक्त तुमचा स्कोप पाहिजे आम्हाला, आम्हाला संरक्षण द्या. तुम्ही पोलिसांना बंदोबस्त गावात नामाशा ठिकाणी आला की तुम्ही जा बाबा नफा दहा बारा तुम्ही येऊ नका. ते तमाशा त्याला बंद तरी करायला हवा का, तमाशा त्याला बंद तरी करायला पर्याय काय करायचा. आज एक तमाशा जर बंद झाला ना तर 150 लोक उपाशी मारतात. माता आता तमाशा महाराष्ट्रामध्ये हजारो आहेत, हजारो तमाशे आहेत. किती लोकांचं कुटुंब उद्ध्वस्त होईल. कसं असतं माहितीये का की कधी कधी समजा आता आम्ही तिकटूर कार्यक्रम करतो सप्टेंबर ऑक्टोंबरपासून ते मे पर्यंत, हां सप्टेंबर ऑक्टोंबरपासून तिकटीवर. मग कसं होतं की आज समजा मला 5 लाख काय 5000 पब्लिक आलं, आज यात्रा आहे फुल पब्लिक आल्या, आज समजा 2.5-3 लाखाचा गल्ला आला मला, हां आणि आता हा गल्ला घेतला मी, आता उद्या दुसऱ्या गावाला गेले त्या ठिकाणी फक्त 1000च पब्लिक आले, त्या ठिकाणी किती 30-40 हजार गल्ला आला, त्याचा आम्ही दीड करतो. म्हणजे आज जरी नुकसान झाली उद्या भरून काढायची, अशा 8 महिन्यामध्ये आमचं लेवल असते आणि त्यातून नुकसानीचा पाया असतोच शेवट शेवट. मग ते पैसे पुरत नाही, महाचैत्र महिन्याचे म्हणतो ना आपण पाडवा जे तमाशाचं जे सीजन असते सुपारे ओपन, मग ते पाडवानंतर बुद्ध पौर्णिमापर्यंत मग त्यात काय फायदा मिळतो आम्हाला, तो फायदा करून मग शेवट कलावंताचे बिगाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे हिशोब आम्ही काढतो. आणि आता कलावंत तर पहिले बिगर पगार येत होते, आता एक कलावंताला 1000 रुपये रोज आहे, कोणाला 500, कोणाला 600, कोणाला 700. म्हणजे जसं त्यांची ऐपत येत असं उचल 2-2.5-3 लाख रुपये द्यावं लागतात, कर्ज काढून काढावं लागतं. तर शासनाकडनं आता आमची अपेक्षा असे की एक तर नोटाबंदीमुळं तमाशा कला पाठीमाग पडत पडत चालली, पब्लिक काही येत नाही, पब्लिक आता पाहिलं रेशी काही येत नाही तमाशा कला करा. आता तमाशा कला जरी जिवंत ठेवायची असेल तर शासनाने आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे. तर असं हा की आमचं जे पॅकेज होतं ते आम्हाला वर्षाला आमच्याला वर्षाला चालू करा. प्रत्येक आणि प्रत्येक जे खोटे कलावंत आहेत खोटे फळ मालक आहे की तुम्ही शासनाची माणसं बघा सोडा, खात्री करा तुम्ही त्यांच्यामुळं आमचे जे जातीमंत कलाकार आहे जातीमंत फळ मालक आहे त्यांचं मरण करू नका. की काय काय खोटे खोटे लोक मध्ये आधी जे वशिलेबाजी पैसे खातात त्यांना पण बंदी करा ना शासनाने. मी त्या दिवशी मोठ्याने बोलले, मी भारतीय विद्यापीठला तावडे साहेबांसमोर बोलले मी. पूर्णपणे आहे परंतु आता ह्याच 5व्या पिढीपर्यंत जरा पब्लिक थोडं तमाशा कलेला वॉन्टेड कमी द्यायला लागले ते जरा थोडं पुढं त्या मुलीचं पुढं काय होईल, मग आपण जर केलं तर आपण टिकतंय का नाही काय होतंय का नाही असं नको व्हायला म्हणून थोडं आमचं धर सोडवती. तर जिद्द मांडलेली आहे मी 6वी पिढी उभी करायची म्हणून जिद्द मांडलेली आहे. जोपर्यंत माझ्या जीवात आहे तोपर्यंत करणार मी, मी तर करणार आहे. पण आता तिची इच्छा पूर्णपणे आहे पण माझं आम्ही वातावरण प्रेक्षक जी पुढं आता तमाशाला येते ना थोडं तुमच्या मोबाईल चॅनलवर बघून बघून थोडं जरा वातावरण मुलांचं बिघडलेलं आहे. नाही येऊ नाही पडत नाही मी थोडं तर यात बदल झाला प्रेक्षकांमध्ये थोडा बदल झाला त्या तमाशा कलेला थोडं वांटेड आले ना तर मग आपण अजूनही तमाशा कला टिकवायचा प्रयत्न करूच की आलं का लक्षामध्ये. मला तर इच्छा आहे 6वी पिढी उभी करायची पण थोडं मन थोडं भागोपूड होतं ना मन की ते आता मी स्वतः बघते ना मी रसिकांची काय तर आहे तुमच्या मोबाईल चॅनलवर किती असली बघतात ते असले वातावरण आम्हाला ते समोर करून दाखवतात आम्ही त्यांच्यासमोर आम्ही स्टेजवर नाचतो ते आमच्या आत्म्यालाच माहिती ना आम्ही कसं ते पोट भरतो ना कसं त्यांच्यासमोर नाचून दाखवतो ते. हो
मोबाईलवर आणि काय ते टीव्ही चॅनलवर युट्यूबवर काय काय असलेलं वातावरण होतंय का नाही की माझं मत कसं येत घेते की मोबाईलवर युट्यूबवर जी बाबा आहे जी खरं आहे ते कलेचं प्राधान्य मांडावा किंवा जे बाबा दुनियामध्ये महाराष्ट्रामध्ये काय घडते भारतामध्ये काय घडते ते जर युट्यूबला आलं काय झालं ते मला मान्य पण तुम्ही असलेलं वगैरे चित्र वगैरे पाठवता असलेले असले कार्यक्रम पाठवता त्याच्यावर काय होतं तो परिणाम आमच्या तमाशाला भोगायला लागतो आणि तमाशा म्हटल्यानंतर काय तमाशाला मग काय पोरे कशा का असताना मग काय त्या पोरींचे थोडे आम्ही कसं त्या तमाशा करत असाल आमच्या जीवाला माहिती आम्ही त्या गावातनं तमाशा करून गावातनं गाड्या बाहेर काढू सर आमच्या जीवाजीव नसतो आज आज 20-22 बाहेर म्हणून आम्ही जातो 5-50 कलाकार आमच्या बरोबर असतात ह्या मुलीची जोखमदारी आमची असते त्यांचे आई बाप आम्हाला विचारलं 8 महिने आमच्याकडे 240 शो होतात माझे 8 महिने कलेक्ट काय आजी भात बघा शासनाचे पोलीस गव्हर्नमेंटचे पोलीस काही नाही पैसा पाहिला पैसे दिले तरी त्यात 2 पोलीस बंदोबस्तला अगोदर जर नाही आले आणि येऊन देखील काय फायदा नाही गावात तुम्ही म्हणतात आम्ही ह्या मुलांना दादागिरी करू काय हे बाई म्हणे तुम्ही जाता येत नाही निघून तमाशा करून आम्हाला उद्या इथं राहायचं हे पोरं आम्हाला आमचं पोलीस तोडून टाकतील जाळून टाकतील आम्ही नाही बिघड वाहणार मग कुठलं संरक्षण मागता सांगा तुम्ही तमाशाला कुणाकडनं संरक्षण मागता म्हणजे हे जीवन धोक्याचं जीवन मागतो ना आम्ही 8 महिने आज काय झालं उद्या काय झालं परवा काय झाले हे सांगता येत नाही आजचा झाला तमाशे झाला आजचा दिवस चांगला झाला पण उद्या काय होईल याचं सांगता गॅरंटी नाही मग एवढं म्हणजे कलावंत एवढं मोठा दुःखाचा बोजा घेऊन धाडसने तमाशा करतो त्याला देखील तुम्ही मागं पाय वाढायचा प्रयत्न करतात का